सांगली शहरात शासनाकडून सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक दुकानांना आणि भाजी विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र 11 नंतरही अनेक आस्थापना आणि भाजी विक्री सुरू होती. यामुळे शहरात गर्दी होत असल्याने महापालिका आणि शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मदतीने सांगली शहरातील व्यापारी पेठेत पाहणी केली असता शासनाच्या वेळेचे निर्बंध डावलून काही आस्थापना सुरू असल्याची बाब निदर्शनास आली. यामुळे संयुक्त पथकाने 7 आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. याचबरोबर गणपती पेठेतील 1 दुकान सील करण्यात आले. 11 नंतर सांगलीत अत्यावश्यक दुकाने वगळून अनेक आस्थापना सुरू होत्या, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. माननीय जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये जे लॉकडाऊनची आदेश 1 तारखेपासून जारी झालेले आहे, त्या सदर आदेशान्वये आज शहरामध्ये सांगली शहर पोलीस ठाणे ही टीम आणि सांगली कोकण महानगरपालिकेचे उपायुक्त श्री रोकडे साहेब त्यांची टीम अशा दोघांनी संयुक्तपणे आज मारुती चौक, आपला हर्बर्ट रोड, गणपतीपेठ या परिसरात पाहणी करून जी आस्थापना 11 वाजेच्या नंतर उघड्या असल्याचे आढळून आले त्या सर्व आस्थापनांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच जे भाजी विक्रेते रस्त्यावर विनाकारण वेळ संपल्यानंतर आढळून आले त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. काही यांचा माल जप्त केलेला आहे. नागरिकांना या ठिकाणी सांगली शहर पोलीस ठाणे आणि महापालिका यांच्या वतीने आवाहन आहे की आपण शासनाने जे निर्बंध जारी केले त्याचं पालन करावं, अन्यथा आपल्यावर कठोर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज सांगली शहर महापालिका क्षेत्रामध्ये जे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत त्याच्या अंमलबजावणीसाठी माननीय SP साहेब आणि माननीय आयुक्त साहेब यांच्या सूचनेनुसार पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं इथं मोहीम राबवण्यात आलेली होती. त्यान्वये आज कुस्ती आखाडा 100 फुटी रोडचा, मारुती रोड, रिसाला रोड, त्याचबरोबर हर्बर्ट रोड, व्यापारी पेठ या ठिकाणी आज पाहणी केली असता काही व्यापारी अवैधरित्या किंवा ज्यांची अत्यावश्यक सेवा नाही अशी सेवा तिथं दुकाने त्यांची आस्थापना उघडून त्या ठिकाणी दिसलेले आहेत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. 7 व्यापारी आणि भाजीपाले विक्रेते त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. सोबतच त्यांना काही असे लक्षात आलं की गणपती पेठेतील काही व्यापारी हे त्याच ठिकाणी वर राहून त्या घरात राहत असताना त्यांचे व्यापारही करत आहेत अशी एक अतिशय गंभीर अशी बाब लक्षात आलेली आहे. माझं सर्वांना विनंती आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, आपल्या व्यापारही महत्त्वाचा असला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं शासनाने निर्बंध लागून दिलेले आहेत, ते सगळ्यांनी त्याची अंमलबजावणी चांगल्या रीतीनं करणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं. जे या निर्बंधाचं अनुपालन करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक तसेच काही वेळा आवश्यकतेनुसार त्यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.